निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. गोटखिंडीच्या हर्षद मेहतावर गुन्हे दाखल करण्याचे पालकमंत्री जयंत पाटलांचे आदेश. गत आठवड्यात वज्रधारी न्यूजने गोटखिंडी येथील कर्जमाफी घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. खोटे सातबारे उतारे तयार करून शासनाची फसवणूक करत लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आणले होते. गोटखिंडीतला हर्षद मेहता कोण असा सवाल वज्रधारी न्यूजने विचारला होता. आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी गोटखिंडी येथे कर्जमाफी घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहतावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. गोटखिंडीतल्या कर्जमाफीचा घोटाळा करणाऱ्या घोटाळेखोरावर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यांनी अनेक लोकांच्या परस्पर कर्जे काढले आहेत. ज्यांच्या नावे कर्ज काढले आहे त्यांना त्याची माहितीही नाही. एकूणच या घोटाळेखोरांच्यावर कारवाईची मागणी गोटखिंडीतील सुनील थोरात, सूरज शेवाळे आणि त्यांच्या सर्व टीमने केली आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.